नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत आणि या मध्यंतरी काळात मला दररोज फोन येत होते, दररोज मेसेज येत होते विद्यार्थ्यांचे, कारण की नुकतेच जे खूप सारे विद्यार्थी आहेत आत्ता एक्साइज देऊन आलेले आहेत, ग्रुप सीच्या बाकीच्या मेन्स देऊन आलेले आहेत, त्याच्यानंतर STI परीक्षा देऊन आलेल्या आहेत। तर या विद्यार्थ्यांसाठी शेवटच्या दिवसांची रणनीती कशी असली पाहिजे उद्योग निरीक्षक या पदासाठी। उद्योग निरीक्षक हा सगळ्यात शेवटचा पेपर आहे 17 सप्टेंबरला होणारा ग्रुप सी मेन्स मधला, आणि खूप सारे विद्यार्थी त्याच्यासाठी तयारी करतात, ज्यांचा STI मध्ये पाहिजे तेवढा स्कोर आला नाही, ज्यांचा एक्साइज मध्ये पाहिजे तेवढा स्कोर आला नाही। तर हे सर्वच्या सर्व विद्यार्थी आता उद्योग निरीक्षक या पदाची तयारी करू इच्छिता, किंवा जे विद्यार्थी या परीक्षेचे अभ्यास आधीपासून करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा शेवटच्या दिवसात कशा पद्धतीने आपली रणनीती असली पाहिजे हे महत्वाचं आहे। बघा, तुम्ही वर्षभर किती अभ्यास करतात याला महत्व नाही, परीक्षेच्या शेवटच्या 7 दिवसाआधी 14 दिवसाआधी तुमची जी रणनीती असते, तुमचा जो अभ्यास असतो, तेच तुम्हाला परीक्षेत रिफ्लेक्ट होताना दिसतं। आधी तुम्ही जर 14-14 तास अभ्यास केला आणि परीक्षेच्या काळात तुम्ही फक्त 1-1-2-2 तास अभ्यास केला किंवा चांगल्या पद्धतीने रिवाइजच केलं नाही, तर तुमचा आधीचा केलेला अभ्यास हा वाया जातो। तेच आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, सर्वप्रथम जर आपण उद्योग निरीक्षक या पदासंदर्भात बोलायचं झालं तर याच्यामध्ये 2 पार्ट आपल्याला बघायला मिळतात, एक आहे नॉन टेक्निकल पार्ट आणि दुसरा आहे टेक्निकल पार्ट। आता आयोगाने असं काही म्हटलेलं नाही आहे की किती कुठला पार्ट किती मार्कला विचारला जाईल, तो फक्त आपण एक अंदाज काढलेला आहे। बघा, इथं आयोगाने आपल्याला घटक आणि उपघटक दिलेले आहेत, मग आयोगाने 1 ते 5 हे जे सर्व घटक दिलेले आहेत ना, तर हे आपल्याला नॉन टेक्निकल मध्ये दिलेले आहेत, आणि उर्वरित हे जे 6 ते 10 आहेत ना, तर हा आपला टेक्निकल पार्ट आहे। मग जर आपण 100 मार्कांची ही जी प्रश्नपत्रिका असते जर याला सिम्पली डिवाइड केलं तरी आपल्याला अंदाज येईल की 50 मार्क्स हे जे आहेत तर हे नॉन टेक्निकल पार्ट असे असतील आणि टेक्निकल पार्ट साठी 50 असतील। आता याच्या रेशो मध्ये कधी कधी हे पडू शकतो की हा 55 मार्क्सला, हा 45 मार्क्सला, किंवा हा 45 मार्क्सला, 55 मार्क्सला, असं पण चेंज होऊ शकतं। बट मोस्ट प्रॉबेबली जर मागच्या ग्रुप सी मेन्स बाकीच्या ज्या होतात त्यांचा जर अभ्यास केला, STI ASO यांचा जर अभ्यास केला, तर आपल्याला दिसेल की याच्यामध्ये 50-50 वेटेज आपल्याला दिसतं, म्हणजे 50 मार्क नॉन टेक्निकल पार्ट आणि 50 मार्क टेक्निकल पार्ट। ओके, आता जर नॉन टेक्निकल पार्ट पाहिला त्याचं सुद्धा डिव्हायडेशन आयोगाने दिलेलं नाही, आपण एक रफ एस्टिमेशन असं केलेलं आहे की चालू घडामोडींवर 10 प्रश्न येतील, बुद्धिमापन चाचणी मॅथ अँड रिझनिंगवर 10 प्रश्न, राज्यघटनेवर 10 प्रश्न, हे जे 2 कायदे आहेत हे माहिती अधिकार अधिनियम व लोकसत्ता लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याच्यावर 10 आणि संगणक आणि माहिती तंत्रज्ञानावर 10, तर असे हे जवळपास 50 गुण होतात। आता याच्यात असं पण होऊ शकतं की मॅथ अँड रिझनिंगवर 15 आले, याच्यावर 5 आले, असं पण होऊ शकतं, थोडंसं वरती खाली होऊ शकतं, पण आपण एक रफ एस्टिमेशन असं पकडले की 50 मार्क हे नॉन टेक्निकल पार्टला येणारच आहे। मग आपल्याला शेवटच्या दिवसाची जी रणनीती बनायची आहे तर त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पार्टला थोडस आपल्याला इग्नोर करायचं आहे। इग्नोर का करायचं आहे, जर तुमचा चांगला अभ्यास असेल, ज्या मुलांनी आत्ताच एक्साइज दिली आहे म्हणजे जस्ट आता एक्साइज दिलेली आहे, किंवा आधीच्या ज्या क्लर्क टाइपच्या पोस्ट दिल्या असतील, किंवा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी STI ची परीक्षा दिलेली असेल, ASO ची दिली असेल, PSI ची दिलेली असेल, PSI मेनची, किंवा ते येणाऱ्या सप्टेंबरमध्ये ज्या काही मेन्स आहेत PSI, STI, ASO जी 2020 वाली आहे त्याच्या प्रिपरेशन करत असाल, तर त्या विद्यार्थ्यांनी चालू घडामोडींचा जास्त वेळ देऊ नका, ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे, हा फक्त शेवटच्या 2-3 दिवसात थोडं रिवाईज करा। मॅथ अँड रिझनिंगची आता प्रॅक्टिस करण्याची काहीही गरज नाही, क्वालिटीवर जास्त काही भर देण्याची गरज नाही, लोकसेवा हक्क अधिनियम याचं काही असेल तर तुम्ही पाठ करू शकतात कलम, सायन्स हा जो संगणक आणि टेक्निकल पार्ट आहे तर याला पण थोडंसं जास्त वेटेज देऊ नका। का देऊ नका, फार कमी वेळ उरलेला आहे, याच्यात आपल्याला कुठं फोकस करायचं आहे, याच्यात आपल्याला हे 6 ते 10 हे जे 5 टेक्निकल जे घटक आहेत ना यांच्यावर सगळ्यात जास्त भर द्यावा लागेल। बघा, हा जो नॉन टेक्निकल वाडा 50 मार्काचा जो भाग आहे ना, याची तयारी ऑलरेडी सगळ्याच विद्यार्थ्यांची झालेली आहे असं आपण कन्सिडर करूया, कारण की जर तुम्ही उद्योग निरीक्षकला क्वालिफाय असाल तर तुम्ही एक्साइजला क्वालिफाय होताच, क्लर्क टाइपिस्टला होताच, तर त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केलेलाच असेल याचा। मग नॉन टेक्निकल पार्टचा सगळे जणांनी अभ्यास केला असेल, पण टेक्निकल पार्टचा खूप कमी जणांनी अभ्यास केला असेल, म्हणून आपला फोकस हा टेक्निकल पार्टवर असायला हवा। आता प्रश्न येतो, एवढ्या कमीत कमी दिवसात आपण कशा पद्धतीने या टेक्निकल पार्टवर जास्तीत जास्त मार्क मिळू शकतो, जर 50 असेल तर आपली स्ट्रॅटेजी ही 30-40 गुणांदरम्यान असली पाहिजे, कारण की इथं वेळ नाही ना,
आता तुम्ही म्हणाल की मी 50 पैकी 45 टार्गेट ठेवतो असं पण होऊ शकणार नाही, कारण की 100 प्रश्न आहेत, 7 मिनिट आहे, तर आपल्याला जास्तीत जास्त किती 70 ते 80 अटेम्प्ट झाला तरी खूप छान आहे, 70 अटेम्प्ट झाला तरी खूप छान आहे. मग याच्यामध्ये आधीचा जो पॅटर्न आहे 50 पैकी, या 50 पैकी जर तुम्ही 30 ते 40 याच्यामध्ये गेला आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 30 ते 40 गेला तरी तुमचा खूप चांगला स्कोर याच्यात होऊन जातो. आता महत्वाचं याच्यामध्ये सगळ्यात जास्त मुलांना कुठे प्रॉब्लेम येतोय, तर हा कायद्याचा जो पार्ट आहे ना, हा 6, 7 आणि 8 हे दोन कायदे याच्यात दिलेले आहेत महत्वाचे, हा कायद्याचाच पार्ट आहे संपूर्णपणे. मग हा जो कायद्याचा पार्ट आहे ना, तर याच्यावर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात. एक, की सर्व कायद्यांचा अभ्यास करावा लागेल का? दोन, सर्व कलम आमची तोंडीपाठ पाहिजेत का? पेटंट ऍक्ट कुठला करावा? कायदे किती गुणांसाठी असतील? असे प्रश्न विचारतात. तर कायद्यांवर जवळपास 20 गुण अपेक्षित आहेत. बघा, मी इथं अपेक्षित म्हणतोय, आयोग असं पण करू शकतो की 50 गुण याच्यावर विचारू शकतो, म्हणजे असं करत नाही, पण मी सांगतो की आयोगाचा भरोसा नाही ठेवायचा. फक्त एक रफ एस्टिमेशन असा आहे की 20 गुण हे कायद्यांवर असतील, 20 गुण हे कायद्यांना असतील आणि बाकी 30 गुणांसाठी बाकीचा पार्ट असेल. तर याच्यावरून तुम्ही समजून घ्या की किती महत्वाचा हा पार्ट असणार आहे. आता पेटंट ऍक्ट कुठला केला पाहिजे? बघा, आयोगाने इथं कुठला पेटंट ऍक्ट दिला आहे? 1911. बघा, आयोगाला ऑलरेडी माहिती आहे की या पेटंट, हा पेटंट ऍक्ट रद्द झालेला, याच्यानंतर खूप सारे पेटंट ऍक्ट आलेले, तरी आयोगाने दिलेला आहे, कारण की आयोगाला याच्यावर प्रश्न विचारायचे असतील. मग असंच समजा की तुमचं 90% वेटेज हे या ऍक्टला दिलं पाहिजे आणि 10% वेटेज जे बाकीचे पेटंट ऍक्ट आहेत त्यांना तुम्ही देऊ शकतात. पण मी हेच रिकमेंड करेल की हेच करून जा, आयोग बाकीच्यावर विचारण्याची शक्यता थोडी कमी आहे. आपण प्रश्न सॉल्व्ह झाला. कायदे सगळे तोंडीपाठ पाहिजेत का? तर याचं उत्तर आहे नाही, सर्व कलम तोंडीपाठ करायची गरज नाही. कोणते तोंडीपाठ करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. सर्व कायद्यांचा अभ्यास करावा लागेल का? हो, सर्व कायद्यांचा अभ्यास तुम्हाला करायचं आहे. काय करायचं तेच आता मी पुढे सांगतो. आता याच्यासाठी मी उदाहरण देतो. बघा, तुम्ही एक असा टेबल बनवून घ्या की कायदे आणि त्या कायद्यात किती कलम आहेत. जसं विशेष आर्थिक क्षेत्र कायदा म्हणजे SEZ कायद्यामध्ये 58 कलम, ट्रेड अँड मर्चंडाईज ऍक्ट मध्ये 136 आहे, MSME मध्ये 32 आहेत, याच्यामध्ये 10, 15, 5 असे काही कलम नियम आहेत. मग काय करायचं याच्यात? जे कलम मी तुम्हाला सांगतो, ज्या याच्यात 30 पेक्षा कमी कलम असतील, 30 पेक्षा कमी कलम ज्या कायद्यात असतील, तो कायदा पूर्णपणे तोंडीपाठ करायचा, तोंडीपाठ करावा. ज्या कायद्यात 30 पेक्षा कमी कलम असतील तो कायदा तोंडीपाठ करायचा. याच्यामध्ये समजा हा एक कायदा, हा एक कायदा, हा एक कायदा, आता 10 आहेत, 15 आहेत, 5 आहेत, तर यांच्या वेळी पूर्णच्या पूर्ण पाठ करणं का गरजेचं? कारण की यांच्यावर एकही प्रश्न आपला चुकायला नको. औद्योगिक उपक्रम, माहिती व आकडेवारी गोळा करणे, मुंबई वीज शुल्क अधिनियम, सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम सुकर्ता परिषद 2007 हे पाठ पाहिजे. MSME ऍक्टचे पण तुम्ही करू शकतात पूर्ण. आता विशेष आर्थिक क्षेत्र कायदा याचे 58 आणि मर्चंडाईज ऍक्टचे 136 हे शक्यच नाही कोणाकडनं सर्व पाठ करणं. मग याच्यामध्ये काय करायचं की महत्वाची कलम करायची. आता बघा, ज्यांनी एक्साईजचा पेपर दिला असेल, बघा कसे प्रश्न विचारतात याच्यावरून समजतं की शिक्षा काय असेल असं प्रश्न विचारतात की जर तुम्ही या घटनेचं उल्लंघन केलं तर किती शिक्षा असेल. मग काय करायचं, जे ऍक्ट मोठे आहेत ना, तर त्यांच्यामधल्या शिक्षा काही महत्वाच्या तरतुदी करायच्या. समजा बॉम्बे ऍक्ट आहे, बॉम्बे ऍक्ट तर आपल्याला पूर्ण करायचं. समजा याच्यात दिलेले पेनल्टी किती, 1000 रुपयांपर्यंतची पेनल्टी. तर सिम्पली काय करायचं, कधीही असं पूर्णचे पूर्ण पाठांतर नाही करत बसायचं. समजा आता तुम्ही इथं लिहिलं की बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 1958, आता याचा तुम्ही लिहिणार कलम 9, इथं लिहायचा दंड, इथं लिहायचा 1000 रुपयापर्यंत, बस झाल्या नोट्स तुमच्या. कशाला एवढं पाठ करतात, एवढं काय आयोग काही विचारत नाही. सिम्पली काय, 1000 रुपयापर्यंत लक्षात ठेवायचं, बस झालं काम. अशाच पद्धतीने तुम्हाला नोट्स काढावे लागतात. आणि असेच जे कलम असतात ना, ज्यांच्यात काही शिक्षा, काही समितीची रचना दिलेली असते, किंवा तो फॉर्म कोणाकडे जमा करायचा, किंवा त्या फॉर्मची भाषा काय असणार आहे, असे जे प्रश्न येतील ना, तर ते प्रश्न, ते कलम महत्वाचं असतं, लक्षात ठेवा. आणि 30 खाली असतील तर त्यावेळी सगळे पाठ करायचे. असं जर 150-200 असतील तर त्यावेळी अशा काही ट्रिक्स तिथं वापरायला लागतील तुम्हाला. आता आपला इंडस्ट्री इन्स्पेक्टर साठी एक स्पेशल बॅच आहे, 799 पूर्ण कोर्स आहे, 35 व्हिडिओ आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं सर्व सिलेबस कव्हर होतील. जवळपास 57 पेक्षा जास्त फाईल आहे. आता 57 फाईल्स काय, कारण की काही फाईल्स ह्या इंग्रजीमध्ये आहेत आणि काही फाईल्स मराठीमध्ये दिलेल्या आहेत. मग ज्यांना मराठी अवगत चांगलं जमत असेल त्यांनी मराठीमधल्याच करा, इंग्लिशमधल्या नका करू. PDF या ज्या आहे ना, 6 टेस्ट या ऑनलाईन आहेत,
आणि बाकीच्या सुद्धा काही पीडीएफ याच्यात टाकलेल्या आहेत. आपण तुमचा अभ्यास जास्तीत जास्त कव्हर होईल याची शाश्वती तुम्हाला या कोर्स मधून मिळून जाणार आहे. मग समजलं तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करावा, तर सगळ्यात आधी कायदा हा पाठ करावा. कायद्यामध्ये हक्काचे मार्क आहेत ते तोंडी पाठ करायचे. कुठले कायदे करायचे याच्यात मी तुम्हाला काही हिंट दिलेले आहेत. बाकी जे काही छोटे कायदे असतील ना ते तोंडी पाठ करायचे, आणि जे कायदे मोठे असतील त्यांच्यामधील शिक्षा असेल, दंड असेल, काही तरतूद असेल, समितीची रचना असेल, भाषा असेल, तर या सर्व गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ही जी महामंडळ आहे ना, हे सगळ्यात चांगलं स्कोरिंग आहे. हा हे MIDC, सायकॉम, KVIC, KVIC, MPCB हे जे आहेत ना, इथं सगळ्यात जास्त स्कोरिंग एरिया आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, समितीची रचना कशा पद्धतीची आहे, अध्यक्ष कोण आहेत सध्याचे, त्यांचा कार्यकाल किती असतो, ओके, अशा पद्धतीचे प्रश्न, एकदम सिंपल सिंपल प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला करून जायचे आहेत. बाकीचा जो काही सिलेबस आहे ना तो फार वेग आहे, त्याच्यावर प्रचंड पाहिजे तेवढे प्रश्न निर्माण करू शकतो. पण कायदे, हे महामंडळ, असे जे काही टॉपिक आहेत ना ज्यांच्यावर आपले जास्तीत जास्त गुण मिळू शकतात, असे टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर आणखी काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही डायरेक्टली मला प्रश्न विचारू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.